आता मला सुरुवातीला 2 वर्ष भरपूर अडचणी आल्या, पण जसं जसं अनुभव येत चालन तसं तसं माणूस त्याच्यातून शिकत जात. साहेब मी 2 शाळेपासून सुरुवात केली, वर्तुक जर झाली पिल्लाची तर मग आपलं होणारा जो काय आपल्याला मिळणारा जो नफा आहे तो कमी होत. शेळी पालन हा म्हणजे हा एक व्यवसाय असा आहे, हा कमी पाण्यावर बी व्यवसाय सुरू होऊ शकतो. साधारण साहेब एका शेळीपासून आपल्याला 14-15 महिन्यात 20,000 आसपास पैसे भेटतात. सगळ्यात महत्वाचं मेडिसिन आणि चारा नियोजन. साहेब हा शेळीपालन हा व्यवसाय असा याच्यात मालक म्हणून राहता येत. नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो नेवाशा तालुक्यात आगळीकोट फार्म येथे. या ठिकाणी आपल्याला 4-6 प्रकारच्या शेळ्या बघायला भेटणार आहेत. इथं आपल्याला शुरई, सोजत, बारबेरी, बिटल आणि बोर शेळी आपल्याला पाहण्यास भेटणार आहे. तर एवढ्या शेळ्याचं मॅनेजमेंट त्यांनी कशाप्रकारे केलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या फार्मला 6 वर्ष झाले आहेत. तर कोणताही फार्म 3 वर्षाच्या वर जास्त राहत नाही. आता ह्या फार्मला 6 वर्ष झालेत म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे, हा अनुभव आज आपल्याला ऐकायला भेटणार आहे. या कारणाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. नमस्कार सर. नमस्कार. तुमचा सुरुवातीला पत्ता प्रेक्षकांना सांगा एकदा. माझं नाव राजेंद्र रमेश आगळे, राहणार चिकणी खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. तर सर मी आता ह्या ठिकाणी आलो तर शेवगावपासून निघल्यापासून मला चारही बाजूला सगळीकडे फक्त ऊस शेतीच बघायला भेटली, ऊस, केळी. तर आता या ऊस आणि केळी सोडून आपण शेळीपालनाकडे वळले, तर ऊस आणि केळीपेक्षा आपलं शेळीपालन परवडतं का? तर का आपण शेळीपालनाकडे वळले? साहेब विषय असा आहे, शेळीपालन म्हणजे मीट मार्केटमध्ये अजून मंदी आलेली नाही कधी. बरोबर सर. त्याच्यामुळे आणि तसं आमचा भाग 100% बागायती, पूर्ण बागायती भाग आपला. आम्ही गोदावरीच्या कडेला, जायकवाडी धरणाच्या कडेला आमचं गाव, त्याच्यामुळे पाणी भरपूर, पण मालाला हमी भाव नाही. हमी भाव नसल्यामुळे मग थोडं मग मी शेतीपूरक व्यवसायाकडे वळायचं नियोजन केलं. आपण शेळीपालनाकडे वळलो. मी शेळीपालनात वळलो त्याच्या. आणि दुसरी गोष्ट अशी का बाबा दुसरे व्यवसाय त्याच्यात दूध व्यवसाय असं समजा, आता शेती निगडीत बरेच व्यवसाय आहेत, भरपूर व्यवसाय आहेत, पण त्याच्यापेक्षा मला थोडं शेळीपालन थोडं व्यवस्थित वाटलं, कारण ह्या क्षेत्रात अजून मंदी झालेली नाही. कारण की दुधाचा भाव जर पाहिला आपण तर दिवसेंदिवस कमी जास्त होत राहतो. हा, कोंबड्याचा भावही कमी जास्त होतो, अंड्याचा भावही कमी जास्त होतो, पण मटणाचा भाव आजपर्यंत कधी कमी झाला नाही. आजपर्यंत मटणाचे भाव कधीच कमी झालेले नाही, दिवसेंदिवस वाढत चालले. त्याच्यामुळे मग मी शेळीपालनाची निवड केली. तर या फार्मची सर सुरुवात कधी झाली? 2017 पासून चालू केलेलं आहे सर. आता सरासरी 5-6 वर्ष या फार्मला होऊन गेले. हा. तर सर सध्या आपल्या फार्मवर कोणत्या जातीच्या शाळेत? आता साहेब सध्या माझ्या फार्मवर शिरोई, सोजत, तोतापरी, बिटल, बोर, बारबेरी 5-6 जातीच्या शाळेत. 5-6 जातीच्या शाळेत सर. हो सर, एवढंच ॲडजस्टमेंट आपण करता, पण मी आल्यापासून पाहतो की आपल्याकडे सर शिरोई जास्त शेळी जास्त प्रमाणात आहे. तर शिरोई जे जातीचं आता शेळी पालक ही शिरोईकडे वळत आहेत, शेतकरी शेळी शिरोई खरेदी करतायत, तर सर शिरोई शेळीचं वैशिष्ट्य काय आहेत? सर विषय असा आहे, आता शेळी पालन म्हणल्यावर आधी मार्केटची निवड करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आता आज विषय असा आहे, शिरोई ही जात अशी, ही जात म्हणजे तुम्हाला जर वाटलं आत्ताच विकायची तुम्ही आत्ताच विकू शकता, म्हणजे मार्केटिंगला अजिबात अडचण येत नाही. आपली उस्मानाबादीपेक्षा थोडी चांगली व्हरायटी, कारण हिला दुधाचं प्रमाण जास्त आहे, रोग प्रतिकार शक्ती हिच्यात जास्त आहे आणि वजन वाढ पण चांगली आहे. बरोबर. त्याच्यामुळे मग उस्मानाबादीपेक्षा आपल्याला शिरोई परवडती आणि विक्रीला अडचण येत नाही अजिबात. त्याच्यामुळे मग मी बाकीच्या जातीपेक्षा थोडी शिरोई शेळ्या माझ्या फार्मवर जास्त आहेत. तर सर आपण 6 वर्षापूर्वी फार्म केला होता, त्यावेळेस आपल्या शेळ्याची संख्या किती होती? किती शेळ्यापासून आपण सुरुवात केली? साहेब मी 2 शेळ्यापासून सुरुवात केली आहे शेळीपालन. 2 शेळ्यापासून. त्याच्यानंतर 15 झाल्या, 20 झाल्या, 35 झाल्या. सर आज आपण छोटे मोठे जवळजवळ 80-90 क्वांटिटी आहे सगळी. 80-90 सर. लहान मोठे सर जे आपल्याकडे शुरई, तोतापिरी, बारबिरी, सोजत, बिटल या जे शेळ्या आहेत, तर सर प्रत्येक जातीचं थोडं वैशिष्ट्य सांगा. साहेब आता विषय असा आहे, प्रत्येक जात ही वेगवेगळ्या मार्केटमध्ये काम करते. बरोबर. आणि विषय असा आहे, वेगवेगळ्या मार्केटमध्ये काम करते म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जे विकतं ते आपण पिकायला पाहिजे. बरोबर. आता मी शेतकरी समजा, तर मला शेळीपालन करायचं आहे, तर उगम मी कुठतरी एखादी समजा जातवान शेळी पाहिली, समजा मी बोर पाहिली किंवा बिटल पाहिली, पण मी ती खरेदी न करता की माझ्या परिसरात कोणती विक्री होती ती शेळीची आपण खरेदी करावी. आणि विषय काय साहेब? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण सर्वसामान्य शेतकरी उदाहरणार्थ आता बोर आहे. बरोबर. डायरेक्ट सर्वसामान्य शेतकरी बोर शेळी घेऊ शकत नाही. बोर शेळी ही जगात सगळ्यात फास्ट वाढणारी, पण तिची किंमत आज कॉस्टली. माझ्याकडे बी बोर शेळ्या आहेत, पण बोर शेळ्याला गिराईक कमी प्रमाणात असतं, म्हणजे ठराविक गिराईक असतं. तसं ही जी शिरोई, सोजत, बिटल ह्या ज्या शेळ्या आहेत यांना, म्हणजे ह्या तुम्ही लोकल बाजारात बी विकू शकता, जागेवर व्यापाऱ्याला विकू शकता, आणि वजन वाढ बी चांगली, म्हणजे उस्मानाबादीपेक्षा चांगली वजन वाढ ह्या जातीला.
त्याच्यामुळे मग यांची विक्री करायला अडचण येत नाही. तर सर, आता एवढं मोठं ॲडजस्टमेंट करणं शेळीपालन सोपं नाही, 80 शाळा आहेत आपल्याकडं. तर यासाठी प्रमुख पहिली गोष्ट लागते म्हणजे चारा व्यवस्थापन. तर सर, या शेळ्यांसाठी आपल्याला किती चारा क्षेत्र आहे, किती चारा लावावं लागतं आपल्याला? साहेब, आपल्याकडे हिरव्या चाऱ्यामध्ये सध्या 60 गुंठे म्हणजे 1.5 एकर क्षेत्र आपण गुतलेलं आहे. फक्त 1.5 एकर क्षेत्र? फक्त 1.5 एकर. आणि जो सुका चारा आहे, आमच्याकडे सगळा पूर्ण बागायती भाग असल्यामुळं आमच्याकडे सुका चारा भेटत नाही काही, त्याच्यामुळे मी सुका चारा पूर्ण विकत घेतो. तूर भुसा असतं स्टॉक केलेलं. सर, तो चारा आपण कुठून आणता? चारा लोकल 60-70-80 किलोमीटर वरून मी तूर भूस खरेदी करतो. तूर भुसकरचा काय भाव आहे आपल्याकडे? तूर भूस साधारणपणे 1-7-8 हजाराच्या आसपास पिकअप बसतं, पो म्हणजे सगळं ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं धरून. म्हणजे बागायती एरिया असल्यामुळे ते आपल्याला महाग भेटतं. हा, आता जे दुष्काळी भाग आहे तिकडे स्वस्त भेटतं. तिकडे स्वस्त भेटतं. तर सर, नक्की चारा व्यवस्थापन कसं असावं, किती प्रकार चारा असावं शाळांना? चारा तसा साहेब, हिरवा चारा 4-5 प्रकारचा चारा असला पाहिजे. त्याच्यात शेवरी, आता माझ्याकडे शेवरी आहे, सुबाबुळे, दशरथ घासे, मेथी घासे, त्याच्यानंतर हिरवी मका आहे, असे 4-5 प्रकारचे चारे आहेत माझ्याकडं. आणि सुक्या चाऱ्यामध्ये मी तुरबूस वापरतो. आणि सर, आपलं आता दिवसभरचं नियोजन कसं असतं? आपण सकाळी उठल्यापासून तर आपलं संध्याकाळपर्यंत शेळी पालनात काय कसं वेळ देतो आपण? साहेब, सकाळी 7-8 वाजता गोठा साफ होतो. गोठा साफ झाल्यानंतर त्यांना खुराक टाकला जातो. त्याच्यानंतर परत 9-9:30 वाजता त्यांना सुका चारा टाकला जातो. त्याच्यानंतर परत दुपारी 1-1:30 वाजता हिरवा चारा टाकला जातो. त्याच्यानंतर परत 5-5:30 वाजता परत हिरवा चारा टाकला जातो. असं दिवसभराचं 3 टाईम चारा देतो आम्ही शेळ्याला आणि 1 टाईम खुराक. तर सर, शेळीपालनात आपण खुराकमध्ये काय देता? खुराकामध्ये आम्ही साहेब शेळ्याला मक्का देतो आणि सरकी पेंड देतो. आणि जे बारीक पिल्लं आहेत त्यांना शेंगदाणा पेंड देतो, गहू देतो आणि हरभऱ्याचा भरडा देतो. सर, खुराक शेळीपालनात पाहिजेच का, हवाच का? वेट आपल्याला जर वजन वाढ पाहिजे असेल साहेब तर खुराक गरजेचं आहे. खुराक गरजेचं आहे. खुराकाशिवाय प्राण्याच्या अंगावर चमक येत नाही आणि वजन वाढतं. काय होतं की खुराक म्हणलं की खर्च वाढतो, त्यामुळे शेतकरी खुराकावर थोडं कानकुन करतात. नाही साहेब, खर्च वाढतो पण त्यापटीत उत्पादन बी वाढतं आपल्याला. असं आहे. आणि क्वालिटी जर ठेवली ना, क्वालिटी जर ठेवली तर 2 रुपये आपल्याला जास्तच भेटतात ना. म्हणजे आपलं चारा व्यवस्था खुराक व्यवस्थापनच योग्य पाहिजे शेळीपालनात. आणि सर, आता शेळीपालन म्हटलं की 90% लोक शेळीपालन अयशस्वी होतात, तर त्याचं मग अनेक कारण असतं. तर एक रोगराई कारण आहे सर. तर सर, आपण रोगराईवर कशी मात केली, आजारपणाचं काय व्यवस्था? रोगराईचा विषय असा आहे, आता व्यवसायात अडचणी येतात. आता मला सुरुवातीला 2 वर्ष भरपूर अडचणी आल्या, पण जसं जसं अनुभव येत चालन तसं तसं माणूस त्याच्यातून शिकत जातं. बरोबर. शेळीपालनात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते लसीकरण. लसीकरण जर वेळेची वेळी असलं तर शक्यतो आजार शेळीला येत नाही. आणि थोडेफार सर्दी, ताप, जुलाब हे असे थोडेफार नॉर्मल आजार हे चालूच असतात. हे काय एवढे काय विशेष गोष्ट नाही. सर, आता जे लसीकरण जे औषध आहे तर ते आपण स्वतः देता का डॉक्टर येऊन करतात सगळं? मी सध्या स्वतःच करतो. आता सगळं स्वतःच करतो. आणि काय होतं बऱ्याच वेळा डॉक्टरला बोलायला परवडत नाही आपल्याला प्रत्येक वेळेस? नाही साहेब, 2 वर्ष माझ्याकडे सुरुवातीला डॉक्टर येत होते फार्मर, सुरुवातीचे 2 वर्ष, पण नंतर आता हळूहळू शिकत गेलो त्याच्यातून. त्याच्यामुळे अनुभवावरून वाढणार व्यवसाय अनुभवावर आपला. म्हणजे सुरुवातीला आपण 3 वर्ष फक्त प्रॉफिटचा विचारच करू नये, फक्त शिकत राहावं 3 वर्ष. आपला प्रॉफिट चालू होतो. शिक अनुभव पूर्ण कधीच माणसाला येत नाही, तो मिळवतच राहावं लागत असतो. असे दरवेळेस पूर्ण अनुभव कधीच नाही. आता आम्हाला जरी समजा 4-5-6 वर्ष झाले शेळी पालनात, आम्ही तरी असं नाही का पूर्ण अनुभव आहे असं नाही. अनुभव आम्ही अजून शिकतो जे, कारण प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी. हा, वेगळी वेगळी शिकायला भेटतीच असं आहे ना. तर सर, आता मी शूट घेताना पाहिलं आपलं फार पाहताना, सर त्या कोपऱ्याला आपण डबल शेड केलेलं आहे, त्याच्यावर आपण पिल्ले ठेवलेत, याचं कारण काय? नाही, छोटी पिल्लं आपण जमिनीपासून वर ठेवलेले आहे 5 फुटावर. कारण ती छोटी पिल्लं काय होतं साहेब, माती चाटतात. आणि जर बारीक छोट्या पिल्लांनी दूध पिता पिल्लांनी जर माती चाटली त्यांना जुलाब चालू होते. आणि जुलाब चालू झाले म्हणजे मग पुढे आजार वाढत चालते आणखी. आणि मग पिल्लाची मॉर्टलिटी होते. हा, ती एक अडचण आहे की पिल्लाची मर्तुक होते. मर्तुक त्याच्यावर हा उपाय आपण सांगितला. हा उपाय म्हणजे मग आपण त्याच्यातून हे करायचं ना, पिल्ला आपलं उत्पादन सगळं पिल्लावर अवलंबून आहे. आणि जर आपल्या पिल्लाचीच जर मर्तवणूक झाली, मर्तुक जर झाली पिल्लाची, तर मग आपलं होणारा जो काय आपल्याला मिळणारा जो नफा आहे तो कमी होतो. बरोबर. त्याच्यामुळे पिल्लाची काळजी गरजेची. सुरुवातीला 1-2 महिने पिल्लाची काळजी जर घेतली ना तर काय अडचण येत नाही. आता भरपूर शेळीपालन काय वाटतं की आता आपण शेळीपालनाची मुलाखत घेतो की प्रत्येक शेळीपालक यशस्वी होतो, पण जर विचार जर केला तर 90-95% लोक या व्यवसायात अयशस्वी होतात. तर सर, यामागं आपलं कारण काय की शेतकरी या व्यवसायात अयशस्वी का होतात, याचं काय कारण असू शकतं? साहेब, अयशस्वी होतात म्हणजे याच्या मागं काही एक कारण नसतं, तुमचं चारा नियोजन आहे, लसीकरण आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मार्केटिंग आहे. मार्केटिंग आपलं करता आली पाहिजे. मार्केटिंग पण करता आली पाहिजे. अशा 2-3 गोष्टी त्याच्यात व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे.
मेडिसिनवर लक्ष पाहिजे माणसाचं स्वतः. सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन आणि चारा नियोजन, या दोन गोष्टी. तर आपल्याला तर शेळीपालन माझ्या हिशोबाने 99% फेल जात नाही. सर आता आपलं जे शेड आहे, तर शेडमध्ये सर खाली आपण कॉब्या केलेला आहे, तर या कॉब्याचं कारण काय? आता भरपूर शेड मुरुम चोपण घेतलेला असतो साहेब. आता आम्ही 2 वर्ष सुरुवातीला मुरुमच ठेवला होता, पण आम्हाला नंतर नंतर अशा अडचणी यायला लागल्या त्या मुरुमापासून. जे परजीवी जे प्राणी आहेत, गोचिड आपण ज्याला ते पिसवा म्हणतो, हे प्राणी आता आम्ही औषध वगैरे वापरायचो शेळ्याला, हायटॅक वापरायचो. त्याच्यानंतर ते टिकटॉक जे औषध भेटतं ते वापरायचो 1-1.5 महिने मिळून आम्ही ते सगळं करायचो. पण मग काय व्हायचं, आपण ते प्राण्याच्या अंगावर जेवढे हे आहेत, समजा गुचीड पिसवा काय जे असन, ते आपण मारू शकतो, पण खालच्या जमिनीतले मारू शकत नाही ना. त्याच्यामुळं मग ते परत 8-10 दिवसांनी परत तोच प्रॉब्लेम यायला चालू व्हायचा आम्हाला. त्याच्यामुळं मग आम्ही काय केलं, कोब्याचं नियोजन केलं. फक्त कोब्यावर एकच होतं, थोडी जी खालची जी खुरं असती शेळ्याची ती थोडी वाढती, पण ती आपल्याला दर 6 महिन्याला कट करता येते. हा असं. आणि मग 1 महिना मिळून आपण कोबा धुवू पण शकतो ना, स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण कमी होतं. हा, निर्जंतुकीकरण करू शकतो आपण धुवून वगैरे. पडदा सर्वात जास्त याचं कारण काय नक्की? शिरोधाचे वैशिष्ट्य काय तसे की ज्याचा शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो? म्हणजे तुम्ही माझ्या फार्मच्या याच्यानं म्हणता का? माझ्या फार्मवर साहेब सध्या शिरोही जातीच्या शेळ्या जास्त आहेत. याचं कारण असं आहे, शिरोही जात विक्रीला अडचण येत नाही अजिबात. सर्वसामान्य शेतकरी सहज घेऊ शकतो. म्हणजे शिरोही जात तिचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्हाला जर वाटलं ब्रिडिंगमध्ये काम करायचं तरी शेतकरी करू शकतो, तुम्हाला जर वाटलं ईदसाठी काम करायचं तरी करू शकतो, तुम्हाला जर वाटलं कटिंगमध्ये काम करायचं तरी पण करू शकतो. विक्रीला अडचण येत नाही, त्याच्यामुळं माझ्या फार्मवर सध्या शिरोही जात जास्त आहे. तशा बोर आहेत, त्वतापरी आहे, बिटल आहेत, बारबेरी आहेत, पण यांच्यापेक्षा जास्त मी शिरवी ठेवलेली आहे. सर शिळेपाळन एक बोकडचं बी एक महत्त्वपूर्ण काम असतं ब्रिडिंगसाठी. तर सर ब्रिडिंगसाठी कोणत्या जातीचा बोकड सगळ्यात उत्तम राहील शेतकऱ्यांसाठी? नाही, जर प्युअरमध्ये जर काम करीत असाल साहेब, तर ज्या जातीच्या फिमेल आहेत त्याच जातीचं मेल गरजेचं आहे प्युअरमध्ये. जर समजा आता आपण बहुतांश शेतकरी गावरान शेळ्या पाळतात, तर त्या शेळ्यांना सर उत्तम आपल्याला गावरान वापरायचं नाही, उस्मानाबादी बोकड वापरायचं नाही, आपल्याला इतर जातीचा बोकड वापरायचा आहे. मग उस्मानाबादी शेळीला तुम्ही बिटल वापरू शकता, बोरचे पण चांगले रिझल्ट आहेत, बोर वापरू शकता. बिटल किंवा बोर यानुसार कोणतं सर योग्य राहील? माझे दोन्ही पण मेल चांगले, दोन्ही जाती चांगले, वजन वाढेल, बिटल चांगली आहे आणि बोर पण चांगली आहे. दोन्हीपैकी कोणता वापरला तरी चालेल, काय अडचण. सर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की या 80 शेळ्यापासून आपले वार्षिक उलाढाल काय? साधारण साहेब एका शेळीपासून आपल्याला 14-15 महिन्यात 20,000-1,000 आसपास पैसे भेटतात. फार्मर क्वांटिटी किती याच्यावर उत्पादन अवलंबून आहे. मागच्या वर्षीचा किती टर्नओव्हर झाला काही? साधारणपणे साहेब माझ्या फार्मवर सध्या 50 शेळ्या आहेत मोठाल्या, 10 लाखाच्या आसपास उत्पादन. 10 लाख उत्पादन. एवढं उत्पन्न सर आपल्या 1-1.5 एकरात केळीचं आलं नसतं, नवसाचं आलं असतं. नाही साहेब विषय तसा नाही, आता आपण हा व्यवसाय म्हणून आपण याच्याकडे वळलेलो आहे. आपण समजा आता कधी कधी काय होतं, काही काही शेतकरी समजा 4-5 शेळ्यापासून सुरुवात करतात, बरोबर, म्हणजे सुरुवातीला त्यांचं उत्पादन पी कमीच असतं. आता आपण हा शेळीपालन हा एक व्यवसाय म्हणून, म्हणजे व्यवसायाचं रूप त्याला दिलेलं आहे ना, कारण आता 5-6 वर्ष झाले आपण या व्यवसायात. आता सर आपल्या समजा ज्या ठिकाणी पाणी नाही तिकडे लोक शेळीपालन करतातच, पण आपण या ठिकाणी सुद्धा शेळीपालन केलं, तर आपण शेतकऱ्यांना सर काय संदेश द्याल की शेळीपालन का करावं? जास्त करून जे ज्या ठिकाणी पाणी नाही तिकडे शेळीपालन चांगल्या प्रकारे चालू शकतं, तर आपलं काय त्यांना मार्ग राहील, त्यांना काय आदर्श राहील आपल्याकडून? नाही साहेब शेळीपालन हा म्हणजे हा एक व्यवसाय असा आहे, हा कमी पाण्यावर बी व्यवसाय सुरू होऊ शकतो. तर आपल्या फार्मर शेळ विक्रीसाठी असतात, आणि त्या कोणत्या जातीच्या शेळ्या असतात आपल्या फार्मर विक्रीला? साहेब आपल्याकडे शिरोही, सोजत, त्वतापरी, बोर, बारबेरी, बिटल या सगळ्या व्हरायटी आहेत 5-6 प्रकारच्या, आणि आपण ब्रिडिंगमध्ये काम करतो त्याच्यामुळं आपल्या फार्मर कंटिन्यू प्राणी असतात. आपण कटिंग मार्केटमध्ये कमी काम करतो, म्हणण्यापेक्षा कटिंग मार्केटचा विषय असतो. जर एखाद्या शेतकऱ्याकडे जर समजा 20 पिल्लाचा लॉट असला, तर तो 1 टाइम तो लॉट कटिंग मार्केटला विकतो. तसं मी करत नाही, आपल्या फक्त शेतकऱ्यांनाच शेळी विकतो. हा, मी ब्रिडिंगमध्ये जास्त काम करतो, त्याच्यामुळे माझ्या फार्मर प्राणी विक्रीला असतात कंटिन्यू. हा, म्हणजे असं काय नाही की बाबा बागायती जिरा पाहिजे याला, असं काही नाही. हा कमी पाण्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीचं शेळीपालन करू शकता. तुम्ही समजा तुमच्याकडे हिरवा चारा जर उपलब्ध नसेल, तर तुम्हाला मुरघास वापरता येतो. सीझनला पावसाळ्यात तुमच्याकडे मका उपलब्ध असते शेतात, तुम्ही त्या मक्याचा तुम्ही मुरघास करून ठेवू शकता. म्हणजे असं त्याला पर्याय आहेत, बरोबर. म्हणजे म्हणजे तुम्ही समजा दुष्काळी भागात पण शेळीपालन सक्सेस अशी किती कमी गोट फार्म आहेत सध्या, का बघ जिथं अक्षरशः
पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे, पण तिथे शेळीपालन सक्सेस झालेले आहे. असं तर सर आपल्या फार्ममधून आपण शेळ्यांची विक्री करतात का? हा साहेब, मी तिन्ही मार्केटमध्ये काम करतो. मी ब्रिडिंगमध्ये करतो, कटिंगमध्ये करतो आणि ईदसाठी बी करतो. तर मित्रांनो, जर आपल्याला शेळीपालन चालू करायचं असेल, आपल्याला जर शेळ्यांची खरेदी करायची असेल, तर आपण आगळेकोट फार्ममधून शिरोई जातीच्या शेळ्या किंवा आपल्याला जी जातीच्या शेळ्याची आवश्यकता असेल त्याची खरेदी करू शकतात. त्याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनवर दिसत असेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर देत आहे, त्यांच्याशी आपण संपर्क साधावा. आता भरपूर जसं कडकनाचा बोल चाला होता तसं आज बोर जातीची शेळी सर कोणते फार्ममवर गेलं तर ते बोर सांगतात दरवेळेस. बरोबर. तर सर आपलं बोर जाती आपल्याकडे बी आहेत, पण आपलं बोर जातीविषयी आपलं काय मत आहे सर? बरोबर साहेब, तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारला आम्हाला. पण माझ्या माहितीप्रमाणे बोर जाती जगात सगळ्यात फास्ट वाढणारी जात आहे. तिची प्रतिकार शक्ती जास्त आहे, वजन वाढ चांगली आहे तिला. महिन्याला साधारणपणे रोज बोर जात ही 150 ग्रॅमपासून 300 ग्रॅमपर्यंत वाढते. तुमचं नियोजन, चाराचं नियोजन, खुराक नियोजन जरा त्याच्यावर तिची वजन वाढ अवलंबून आहे, पण ॲव्हरेज 150 ते 300 ग्रॅमपर्यंत रोज वजन वाढ आहे बोरला. पण तुमचा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे, बोर जातीबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया? मी सरळ सरळ एकच म्हणान, जे तुमच्याकडे विकतं ते तुम्ही पिका. बोर जरा तुमच्याकडून विक्री होत असं तर नक्की घ्या, तर तुम्ही 100% बोर घ्या. कारण बोर माझ्याकडे बी आहेत, मी म्हणत नाही, पण बोरचा विषय असा आहे, बोर ही विकता आली पाहिजे, विकता आली पाहिजे, तर तुम्ही बोर घ्या. एवढी महागाची शेळी घेऊन आपल्या इकडे विक्री झाली पाहिजे, विक्री झाली पाहिजे. असं विक्री होत असेल तर तुम्ही ती 100% घ्या. बरोबर. पण जर विक्री तुमच्याकडून नसणार तर मग ते बोर घेऊन काय उपयोग? त्याच्यासाठी तुम्ही आधी बोरचं मार्केट शोधा, मार्केट तयार करा आणि नंतर बोर खरेदी करा. सर आता जे युवक आहे सर, ज्यांना नोकरी नाही किंवा ज्या शेतकऱ्याने आता पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती किंवा पशुपालन वळलं पाहिजे, सर यांना काय आपला संदेश राहील? साहेब, शेळीपालन हा व्यवसाय असा, याच्यात मालक म्हणून राहता येत. सध्याची परिस्थिती अशी आहे, आता इंजिनियर, आता भरपूर मुलं इंजिनियर, बरोबर, आता इंजिनियर झालेले आहेत पुणे मुंबई औरंगाबाद सारख्या शहरात जॉब करतात. पण इंजिनियरचा पगार जास्तीत जास्त म्हणजे माझ्या हिशोबाने बऱ्याचशा मुलांना 15,000 पुढे पेमेंट नाही अजूनपर्यंत. बरोबर. ज्यांना पेमेंट आहेत ते मोजकेच लोक आहे आणि त्यांचा अनुभव बी जास्त आहे. बरोबर. पण आताची जी समजा नवीन पिढी आहे, ते 15,000-20,000 ह्या पगारावर ते काम करतात. बरोबर. आणि 15,000-20,000 ह्या पगारावर दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तुम्ही जर स्वतःचा जर व्यवसाय तयार केला तर आपल्या हाताखाली दोन माणसाला पगार देऊ शकतो. 15,000-20,000 आपल्याला एकच शेळी वार्षिक उत्पन्न देते. असं